अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा और चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा। यारो मैं इस जमाने का वो संतराज हूँ, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा। एकंदरीत 17व्या लोकसभेची रणधुमाळी संपूर्ण भारतभर गाजत असताना पुणे लोकसभा मतदारसंघ हा नक्की सर्वांच्या केंद्रस्थानी आहे। विशेषतः भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा त्वरित डिक्लेअर केला असल्यामुळे आणि काँग्रेसचा उमेदवार डिक्लेअर करण्यामध्ये खूप अवलंब या ठिकाणी लागला आणि त्यानंतर मात्र ही रणधुमाळी अधिकच पेटत गेली। माझ्या समूहामध्ये आहेत आरपीआयचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष माने आयुक्त शेख। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सर, एकंदरीत बापट साहेबांचा प्रचार हा कशा पद्धतीने चालू आहे, काय एकंदरीत प्रतिसाद मिळतोय जनतेकडून? गिरीश बापट साहेब हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी आणि अन्य पक्षाचे हे अधिकृत उमेदवार आहे। बापट साहेबांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर ते एक ग्रासरूटपासनं नगरसेवक, नंतर 5 वेळा आमदार आणि प्रत्येक पुणे शहराच्या गल्ली बोळामधनं कार्यकर्त्यांना ओळखणारा माणूस आणि सर्व पक्षामध्ये मित्र भाषा असल्यामुळे इतर पक्षांमध्ये सुद्धा त्यांची मित्र आहे आणि हा मोठा मित्र परिवार असल्याकारणाने मला वाटत नाही बापट साहेबांना ह्या निवडणुकीमध्ये काही एवढं अवघड जाणार आहे। मी जे आत्तापर्यंत जे आम्ही काम करतो आहे, आम्ही हाऊस टू हाऊस माझ्या प्रभागात करतो आहे, पुणे शहरात इतर माझे मित्रमंडळी आहे आणि अल्पसंख्यक विशेषतः हा समाज बापट साहेबांच्या वैयक्तिक जवळ असल्यामुळे भाजपला मतदान करायला ते हायगाय करणार नाही, कारण बापट साहेबांची पर्सनल लोकांची टच आहे, पर्सनल रिलेशन आहे। आज मिथिला मी तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजाचे 60% मतदान जे होईल ते गिरीश बापट साहेबांच्या वैयक्तिक ह्याच्यावर जाणार आहे आणि ते सगळ्याचे सगळे मतं अल्पसंख्याकाचे बापट साहेबांना मिळणार आहे आणि कमीत कमी 3 लाखाच्या लीडनी गिरीश बापट साहेब हे पुणे लोकसभा मतदारसंघातनं निवडून येणार आहे। सर, एकंदरीत बघता कार्यकर्त्यांची मोठी फौज ही आरपीआयकडे आहे, विशेषतः रॅलींमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग हा महत्वपूर्ण आहे, त्याचबरोबर या ठिकाणी हाऊस टू हाऊस सुद्धा प्रचार चालू आहे। सर, लोकांचं काय मत आहे बापट साहेबांसंदर्भात, पुण्याचा खासदार कसा असावा हे जनतेला काय वाटतं? एक ग्रासरूटचा कार्यकर्ता असल्या कारणाने बापट साहेबांच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात एक असा विश्वास आहे, हे पालकमंत्री असताना जे कामं केलेले आहे आणि नगरसेवक असताना, आमदार असताना ज्या पद्धतीने त्यांनी एवढं 25-30 वर्ष जे कामं केले पुणे शहरासाठी, तर त्यांना वैयक्तिक त्यांच्या संपर्काप्रमाणे बापट साहेबांना निवडून येण्याची काय अडचण नाही आहे। आपण मी आपल्याला अल्पसंख्यक आणि आरपीआयच्या लोकांच्या बाबतीत एवढी मोठी फळी आरपीआयची पुणे शहरात आहे, कमीत कमी आम्ही लोक मिळून बापट साहेबांना 2-3 लाख मदत करून 2-3 लाख मतं आरपीआयच्या माध्यमातून इतर आमची जी बाकीची संघटना आहे, आमचे जे अल्पसंख्यक या सर्वांच्या माध्यमातून बापट साहेबांना जास्तीत जास्त मतं देऊन पुणे शहरातनं 3 लाखाच्या लीडचे वर्ण बापट साहेब निवडून येतील एवढी मला मनापासून मला एक कॉन्फिडन्स आहे आणि हे 100% ते निवडून आलेले आहे। फक्त आपल्याला मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त टक्केवारी करायची, पुणे शहरामध्ये 60-65% वर जर मतदान झालं तर बापट साहेब नक्की 3 लाखाच्या फरकाने निवडून येईल। सर, या ठिकाणी बापट साहेब मंत्रीपदावरती कार्यरत होते आणि विशेषतः बापट साहेबांचं जनसंपर्क ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे दांडगा म्हणताय, एकंदरीत बापट साहेबांच्या माध्यमातून मंत्रीपदामध्ये काही महत्वपूर्ण कामे झाली असेल, नक्कीच त्यांना सुद्धा थोडा उजाळा द्यायला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल। ह्या बापट साहेबांच्या मंत्रिमंडळाच्या याच्यामुळे पुणे शहरामध्ये सर्वात महत्वाचा जो गेले अनेक वर्ष मेट्रोचा प्रोजेक्ट होता, बापट साहेबांनी तो मेट्रोचा प्रोजेक्ट आला, 24/7 जो पाण्याचा पुण्याचा प्रश्न आहे ते भामा आस्केटच्या माध्यमातून त्यांनी स्वतः लीड घेऊन हा सोडवलेला आहे। भामा आस्केट हा 90% काम झालेला आहे आणि ते खासदार झाल्यावर हा पूर्ण काम होणार आहे, जेणेकरून पुणे शहराला जे कधी न मिळणारं पाणी आहे ते भामा आस्केटकडनं आणण्याचं काम बापट साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मंत्रिपद आणि त्यांचे पालकमंत्री असताना हे काम केले। विशेषतः अल्पसंख्याकाच्या जे काय अडीअडचणी आमच्या मशिदीचे विषय होते, आमच्या शाळेचे आणि कॉलेजचे परवानगीचे विषय होते, प्रत्येक वेळेला बापट साहेबांनी स्वतः येऊन आम्ही न विचारलं तरी स्वतः म्हणायचं, अरे बाबा काय झालं तुझं कॉलेजची परवाने, चल मी मंत्रालय दे, अशा पद्धतीने त्यांनी आपुलकीने जे काम केलेलं आहे त्याचं रिझल्ट त्यांना ते मिळणार आहे। आणि आठवले साहेबांची ही जी आमची फौज आहे बापट साहेबांसाठी जे काम करते, तर शहरातला एकूण एक गल्ली बोळातला कार्यकर्ता बापट साहेबांसाठी तन मन धनाने काम करतोय आणि ह्याचा रिझल्ट नक्कीच आपल्याला 23 तारखेला दिसणार आहे। सर, एकंदरीत
सध्या तुम्ही गिरीश बापट साहेब हे नगरसेवक, आमदार, मंत्री आणि आता खासदार, त्यामुळे त्यांना ग्रासरूटचा सगळा अनुभव आहे. महानगरपालिकेचे कामाची पद्धत त्यांना माहीत आहे, मंत्रालयात काय कामं चालतात, सचिवालयामध्ये कसं काम करून घेणं, हे सर्व बाबतीत त्यांना ज्ञान आहे. आणि अनेक वर्ष चळवळीत काम करत असताना एक छोटा कार्यकर्ता होऊन आज मंत्रीपदावर येणं हे त्यांना एवढं दांडगा अनुभव आहे. त्या दांडगा अनुभवाच्या अनुषंगाने पुणे शहरात आणि येणाऱ्या काळात खासदारकी म्हणून सुद्धा ते चांगल्या पद्धतीने पुणे शहराचा विकास करतील हे आमच्यामध्ये ती मात्र शंका नाही की ते पुणे शहराचा खूप चांगल्या पद्धतीने विकास या ठिकाणी घडवतील. बापट साहेबांच्या बाबतीत एक मी शेवटी हे शेअर मध्ये बापट साहेबांना हे की बापट साहेब आजच्या मितीला की अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा. गिरीश बापट स्वतःच दाखवणार आहे की कोण चांगला आणि कोण वाईट आहे. तर अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा और चेहरों को पड़ने वाली नजर दे के जाऊंगा. यारो मैं इस जमाने का वो संग तराश हूँ, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा. धन्यवाद. जय भीम, जय भारत.